बुलेट ट्रेनला उच्च न्यायालयाचा आता हिरवा कंदील मिळालाय. गोदरेजची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. भूसंपादनात कोणतीही अनियमितता नाही असं निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. बुलेट ट्रेनच्या कॉरिडॉरमधील जमीन अधिग्रहणाचा हा मुद्दा आहे. यामध्ये गोदरेज आणि राज्य सरकारमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होती तेव्हा एक करार झाला होता, पण हा करार वेळेत अवलंब झाला नसल्यानं गोदरेजनं हा करार परस्पर रद्द केला होता. बुलेट ट्रेनला उच्च न्यायालयाचा आता हिरवा कंदील मिळालाय. गोदरेजची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.